मुक्ताईनगर तालुक्यातील फोटा शेत शिवारातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, शेतमाल आणणे कठीण झाले होते। याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांना एक निवेदन देऊन शेत रस्त्याची मागणी केली होती। शेतकऱ्यांच्या मागणीला आज यश आले असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सुरुवात झाली आहे। परिसरातील नागरिक आमदार महोदयांचे आभार व्यक्त करीत आहेत। येथील शेत रस्ता दुरुस्तीच्या कामाला कालपासून सुरुवात करण्यात आली आहे। आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या ऐकून आमदार निधीतून या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। त्याचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख पंकज पांडव यांच्या हस्ते पार पडले। यावेळी भोटा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सुनील जगताप, भोटा। त्याबद्दल आपले फार अभिनंदन आहे। हे रस्ता जवळजवळ समजा आयुष्य बरबाद झालं या रस्त्यावर जाता जाता जवळजवळ 25-30 वर्ष झाले। वेळोवेळी सांगत असताना तरी त्यांनी कोणीही मनावर घेतला नाही, पण आज आमदार साहेबांनी सुरू केला त्याबद्दल आभारी आहे। आमदार साहेबांनी सुरू केला म्हणजे त्यांच्याकडून केला की निधीतून केला, हे सांगा। निधीतून सुरू केला, स्वतः वैयक्तिक त्यांच्या स्वखर्चाने सुरू केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। कोणी आमदार साहेबांच्या स्वतःहून त्यांनी खर्च केलेला आहे, त्यांच्याबद्दल आम्ही आभार।